अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी इथल्या 57 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास शबरी आणि रमाई योजनेअंतर्गत हक्काचं घर मिळालं आहे। सिंधुताई आदिवासी निवारा असं या शासकीय घरकुल वसाहतीचं नाव असून या वसाहतीच्या बांधकामाचं संपूर्ण काम सरकारी योजनांच्या माध्यमातूनच करण्यात आलंय। पाहूया काय आहे हा लोणी पॅटर्न। अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी बुद्रुक इथल्या शासकीय जागेवर काही आदिवासी आणि इतर समाजातील कुटुंब अनेक वर्षांपासून मातीच्या आणि कुडांच्या घरात राहत होते। ही जागा या लोकांच्या नावावर नसल्यानं इथल्या लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता। त्यांनी आपली मागणी कृषीमंत्र्यांपर्यंत पोहोचवली आणि कृषीमंत्र्यांच्या आदेशानुसार या शासकीय जागा त्यांच्या नावे करून घरकुल योजनेचा प्रस्ताव अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला। या योजनेअंतर्गत 15.97 हेक्टर शासकीय जमिनीवर सिंधुताई आदिवासी निवारा या वसाहतीचं बांधकाम करण्यात आलं आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 34, शबरी आवास योजनेअंतर्गत 22 आणि रमाई आवास योजनेअंतर्गत 1 अशा एकूण 57 लाभार्थ्यांना या वसाहतीत घरं देण्यात आली आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यामध्ये प्रवरा डावा कालव्याच्या कडेला एक आदिवासी वस्ती आहे। या ठिकाणी सर्व लोक 59 कुटुंब हे अतिशय बिकट अवस्थेत राहत होते। या लोकांसाठी स्वतःच्या हक्काचं घर असावं याकरिता महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांनी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली असून या ठिकाणी 59 लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना तथा रमाई आवास योजना अंतर्गत घरकुले बांधण्यात आलेले आहे। या वसाहतीचं बांधकाम आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, गवंडी प्रशिक्षण आणि रोजगार हमी योजना यासारख्या सरकारी योजनांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। लोणी गावामध्ये जे काही सिंधुताई आदिवासी घरकुल योजना जी झालेली आहे, ही जागा कॅनल खेटून जी आहे ती महसूल खात्याची जागा होती आणि त्याचा पाठपुरावा करून आपण लोणी बुद्रुक ग्रामपंचायतकडे ती वर्ग केली। शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांची परिपूर्तता करून आपल्या ह्या 58 लाभार्थ्यांना आपण हे घरं मिळवून दिलेले आहे। हे शासनाचे निधी आणि लोकसहभागातून हे जे काही काम केलेलं आहे ग्रामपंचायतने, एक महाराष्ट्रामध्ये आदर्श असं घरकुल वसाहत आम्ही इथं निर्माण केलेले आहे। याच्यामध्ये आमच्या ह्या लाभार्थ्यांसाठी एक किचन असेल, बेडरूम असेल, बैठक असेल, टॉयलेट बाथरूम असेल अशा सर्व योजनांची परिपूर्तता केली आहे। जे काही 58-59 घरकुल आमचे झालेले आहे याला प्रत्येक घराला आमच्या महिला भगिनींचे नावं दिलेले आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला 300 चौरस फुटांचं घर देण्यात आलं आहे। या वसाहतीत रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। माझी पहिली परिस्थिती बिकट होती, कुडाचं छप्पर होतं, पाण्याचं पावसाचं पाणी जात होतं, आता रजायला रस्ता नव्हता, मोलमजुरी करून खात होतो आम्ही। आत्ताची परिस्थिती व्यवस्थित आहे, मग पंतप्रधान आवास योजनेमधून मला घरकुल मिळालं, त्याच्यात लाईट आहे, पाणीची सोय आहे, टॉयलेट बेडलेट सगळी सोय आहे। सिंधुताई आदिवासी निवारा याच्यात मला घरकुल मिळालं, त्याच्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानते। शासनाच्या विविध योजनांचा एकत्रित कृती संगम केल्यास निश्चितच त्याचा फायदा सर्वसामान्यांना होतो। घरकुल वसाहतीचा हा लोणी पॅटर्न राज्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल। दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक, अहमदनगर।